नर्मदे हर भारत देशातील गुजरात राज्यातील जुनागढ येथून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेले गिरनार हे सिद्ध स्थान भगवान दत्तात्रय यांनी चिरंतन वास्तव्याने पुनित केलेले आणि 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे श्री गिरनार। श्री दत्त पादुका नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, अंबा मातेचे स्थान, गुरु गोरक्षनाथ यांचे स्थान, पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार। हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्य प्राणी जगताने संपन्न आणि विविध वन औषधीने युक्त आहे। असा हा गिरनार पर्वत चढून जायला 10,000 पायऱ्या चढून जाव्या लागतात। यावेळेला शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी लागते, परंतु दत्तगुरूंवरची श्रद्धा आणि दत्तगुरूंची इच्छा आपल्याला बरोबर तारून घेतात। परंतु तेथे दत्त शिखरापर्यंत जाण्यासाठी डोलीचीही व्यवस्था आहे आणि सध्या अंबामातेच्या मंदिरापर्यंत रोपवेची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। परंतु भगवान नेमिनाथ मंदिर आणि गौमुखी गंगा पाहायची असेल आणि मधली काही मंदिरे पाहायची असतील तर मात्र चालत जावे लागते। गिरनार आणि गिरनार परिक्रमेविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते। गिरनार यांचे नाव गिर नारायण असे होते। ते हिमालयाचे मोठे सुपुत्र, प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते, त्यामुळे ते उडू शकत असल्यामुळे जेथे वस्ती दिसेल तेथे ते थांबत असत। ही समस्या देवदेवतांना भेडसावू लागली। हे गाराणे त्यांनी त्रिदेवांसमोर मांडले। त्यावेळी त्रिदेवांनी असा निर्णय घेतला की पर्वतांचे पंख काढले जावेत। ही बातमी गिर नारायण यांना समजली। आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यांनी लपायचे ठरवले। त्यावेळी गिरनार ते सोमनाथ पर्यंत समुद्र होता आणि तेथे एक ब्रह्मतळ होता। या तळामध्ये गिर नारायण यांनी आपले शरीर लपवले व चेहऱ्याचा भाग मात्र वर ठेवला। तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान। परंतु ज्या वेळेला देवी पार्वती आणि महादेव यांचा विवाह संपन्न होणार होता तेव्हा देवी पार्वतींनी यांना विवाह सेण्याची विनंती केली। त्यावेळेला आपले पंख छाटले जाऊ नये म्हणून गिर नारायण यांनी महादेवांकडे वरदान मागितले की हिमालयावर जसा 33 कोटी देव, तपस्वी, साधू, महंत वास करतात तसा येथेही वास असावा। त्यामुळे गिरनार परिक्रमा ही 33 कोटी देव आणि भगवान गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय अशी अनन्य श्रद्धा भक्तांमध्ये आहे। गिरनार पर्वत उजव्या हाताला घेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच गिरनार परिक्रमा असे म्हणतात। पुरातन काळापासून ही परिक्रमा केली जाते। गिरनारच्या भोवतीने संपूर्ण जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे। वर्षभर या जंगलात कोणालाही प्रवेश मिळत नाही। फक्त या 5 दिवसांमध्ये या परिक्रमेच्या कालावधीत सर्वांसाठी प्रवेश खुला असतो। या जंगलामध्ये मुंगी, विंचू पासून सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या 5 दिवसात हे प्राणी कोणालाही त्रास देत नाही। ही दत्तकृपा असल्याचीच भावना सर्व भाविकांमध्ये आहे। देव आणि त्यांचे गण सुद्धा या काळामध्ये परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे। कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते अशी मान्यता आहे। सामान्य ते साधू संत सर्वच जण ही परिक्रमा करतात। गिरनार परिक्रमेचा हा मार्ग पूर्णपणे जंगलातून जातो। 3 डोंगर चढणे आणि उतरणे, त्यात तीव्र चढ आणि अति तीव्र उतार असे स्वरूप। रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही। चारी बाजूने घनघोर जंगल आणि उंचच उंच झाडे आहेत। ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ती त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसात करतात। या मार्गावर कोणतीही सुविधा नसताना श्रद्धस्थ भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवतात। तर अशा रीतीने गिरनार परिक्रमेला सुरुवात झाली। जसदानवरून गिरनार परिक्रमेसाठी निघालो तर रस्त्यातच राकेशजींचे मित्र निलेशदादा भेसास भेटले। ते नुकतीच गिरनार परिक्रमा करून निघाले होते। गिरनार परिक्रमा करून त्यांनी दत्त शिखरही केलं होतं। हे सर्व रत्नागिरीतील प्रसिद्ध यश वकील आहेत आणि ते खास गिरनार परिक्रमा करण्यासाठी आले होते। मला सांग, गाडी कुठपर्यंत जाते?
जुनागढ, जुनागढला बाहेरच लावायची दरवाजा, दरवाजाजवळ तिकडे कुठे आहे। आणि जुनागढ मध्ये पोहोचलो, 4:15 वाजलेले आहेत, इथे गर्दी खूप दिसत आहे आणि टेम्पो भरून लोक आलेले आहेत। समोरच हे रिक्षा स्टँड दिसत आहे। परिक्रमेसाठी पहिल्या दिवशी तर प्रचंड गर्दी होती असं आम्हाला कळलं, जवळजवळ 10 लाखाच्या वर लोक परिक्रमेसाठी होते। आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ 7 लाख लोक परिक्रमेसाठी आली होती। भवनाथ तलेठी रोड साठी ह्या मेन रोड वरून लेफ्ट घ्यायचा आहे, प्रचंड गर्दी आहे, मात्र रोखायला इथे कोणीही दिसत नाहीये, त्याच्यामुळे कदाचित आम्ही आजपर्यंत जाऊ असं वाटतं। आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला खरंच कोणी अडवलेलं नाहीये, त्याच्यामुळे जी लोक काल इथून चालत गेली होती तर निदान आम्ही त्याच्याही पुढे चाललो आहोत थोडं असं वाटतं। बघूया, 4:20 झालेले आहेत, आम्ही भवनाथच्या दिशेने आतमध्ये घुसलेलो आहोत जुनागडमधून। लोक खूप भरून भरून इथून येत आहेत। हे महासागर एस टी डेपोचं आहे, महासागर प्रायव्हेट बसेस चालतात मुंबईपर्यंत असं गेलं पाठी, त्यांच्या बसेस सुटतात। गुजरात प्रशासनाच्या बसेस आहेत ज्या जुनागड लाल दुलाव नगर जुनागड भवनाथ तलेटीच्या दिशेने आम्ही चाललो आहोत। मला वाटतंय माझ्या अंदाजाप्रमाणे आज रविवार संध्याकाळ होत असलेली असल्यामुळे बरीचशी लोक ही परिक्रमा पूर्ण करून निघालेली आहेत। येताना आपल्याला लोंढेच्या लोंढे दिसत आहेत, मग अशी रस्त्यावरती एवढी माणसं होती, माणसं होती बाहेर, लोकांची परिक्रमा पूर्ण झाली आहे आणि लोक गाड्या येत आहेत, बसेस येत आहेत। रिक्षावाले सुद्धा रिकामे चालले आहेत लोक आणण्यासाठी। मागच्या वेळी इथे पोर्ट आहे एक, त्या पोर्ट मध्ये मी गाडी पार्क केली होती मला आठवत आहे। आणि समोर दिसतोय तो दातार बापू पर्वत, लेफ्ट साइडला आहे आम्हाला। आता गाडी पार्क करायला लागलेली आहे या गेटच्या आतमध्येच, आणि आता आम्ही ऑटो केलेले आहे आणि ऑटोने आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत। गर्दी थोडी ओसरलेली दिसते, येताना लोक भरभरून येत आहेत। गिरनार माउंटन्स
जुनागढ़ फॉरेस्ट डिवीजन। आणि पोहोचलो आहोत भवनाथ तलेटीला, गिरनारच्या पायथ्याशी। हे आहे भवनाथ मंदिर। महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांची जत्रा भरते। येथे मृगी कुंड आहे। शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरांच्या दर्शनाला 10 ते 12 लाख लोक जमतात। मृगी कुंडातील सिद्धांचे स्थान हे यातील प्रमुख आकर्षण असते। अशी एक आख्यायिका आहे की स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात। मृगी कुंडात नागा साधू स्नानाला उतरतात। त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो मृगी कुंडामध्ये डुबकी मारल्यावर बाहेरच येत नाही, अंतर्धान पावतो, तेच स्वयं भगवान शिव असतात। गुरुशिखरावर जाण्यापूर्वी आणि गिरनार परिक्रमा सुरू करण्यापूर्वी प्रथम भवनाथ महादेवांचं दर्शन घेतले जाते। आणि हे आहे मृगी कुंड, भवनाथ महादेव मंदिर। भवनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत। गर्दी आहे भरपूर। दोघा तिघांची चर्चा केली तर काही म्हणतात 14 तास लागले, 15 तास लागले। एक महाशय भेटले ते 8 तासात आलेले आहेत परत। गिरनार पंचदश जुना आखाडा, उदासीन पंचायती बड़ा आखाड़ा। पूजा पे दिनेश भाई ठाकुर उम्र वस्तेर वोल्टराज भाई दिनेश भाई ठाकुर उम्र वस्तेर। संपूर्ण माहौल हा गिरनार परिक्रमेचा आहे। हे आहे भवनाथ तलेटी, हा दिसतोय गिरनार पर्वत, आणि हे आहे मंगलम यात्रिक निवास। 6 महिन्यापूर्वी इथे बुकिंग केलेलं आहे, त्यावेळी माझ्या मित्रांना 3 रूम मिळालेले आहेत आणि ते मित्र माझे आत्ताच परिक्रमा कम्प्लीट करून आलेले आहेत। प्रचंड गर्दी आहे, धूळ आहे। आता बघूया, आम्ही सुरुवात करतो आहोत। किती वेळ लागणार आहे काय माहीत नाही, परंतु गर्दी तर खूप आहे। ही सगळी जी माणसं दिसत आहेत ती परिक्रमा करून आलेली आहेत, थकलेली आहेत, त्यांची पावलं जड झालेली आहेत। जय गिरनारी। आणि आमच्या भवनाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही हे करून निघालेलो आहे परब यात्रिक भवन। हे अमर पराठा होता, आता इथे परब कसं काय झालं काही कळत नाही। संत देवीदास हे अमर पराठा हाऊस आहे। आम्ही पहिल्यांदा ज्यावेळी मी 2014-15 साली आलो होतो त्यावेळी इथेच राहिलो होतो। खूप गर्दी आहे। जय गिरनारी। खूप धूळ आहे। आहे इथली बाजारपेठ। बाजारपेठेमध्ये आता तर खूपच गर्दी आहे। मी आलोय तेव्हापासून हे मात्र प्लेस टू टॉक अ टी पोस्ट नावाचं जे दिसत आहे ते 2015 पासून ते हे जे आहे याच्याकडे गार्लिक ब्रेड वगैरे मिळतात। त्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे। आणि ह्या 3 फुल चहा दिलेले आहेत। थँक यू। चहा आणि टोस्ट आणि गर्दी।
हे इथे तुम्ही यांचे चप्पल बघू शकता, किती माखलेले आहेत। परिक्रमा करून आलेली ही माणसं आहेत। आमची परिक्रमा सुरू झालेली आहे। 120 रुपये आपको खरीदना है, चार चार कदम बढ़ाकर हमारे शोरूम पर आए, कोई भी साड़ी 120 रुपये में ले जाए। परिक्रमा सुरुवात कुठून करायची, गेलं तर नाही ना गेट। चला या, मला माहिती आहे। समोर दिसतोय तो दातार पर्वत। आणि या गेटच्या बाजूनेच सुरू होत आहे ती गिरनार परिक्रमा। परिक्रमा मार्गावरती आम्ही लागलेलो आहोत। आणि सर्व परिक्रमावासी परिक्रमा मार्गावरून निघालेले आहेत। जसं जमेल तसं जय्यत तयारी करून ते सगळे निघालेले आहेत। प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही बॅग वगैरे दिसत आहे। आणि अतिशय उत्साह आणि आनंदात सगळे परिक्रमावासी आता परिक्रमा करण्यासाठी निघालेले आहेत। संध्याकाळची वेळ आहे, आता काळोख व्हायला वेळ लागणार नाही। आणि हा परिक्रमावासियांचा उत्साह नोटीस करण्यासारखा आहे। हे सर्वजण ग्रुपने आलेले दिसतात। श्री रुद्रेश्वर जागीर भारती आश्रम प्रवेशद्वार। કાંતાબેન લખુભાઈ વાણિયાને અંબાવાડી પક્કાબાપુના આશ્રમને મળવાનું છે, જેથી કાંતાબેન અંબાવાડી પક્કાબાપુના આશ્રમે આવી જાય। ये कौन है?